प्रत्येक वेळी रसिकांना काही ना काहीतरी नवीन हवं असतं आणि या मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज, अनेक अभिनेते, अनेक निर्माते याच्यासाठी कंटिन्युअसली झटत असतात. असाच एक नवीन उपक्रम, एक नवीन ऑफिस उघडं झालेलं आहे आणि ते आज आपल्या राऊंड टेबलवर बसलेलं आहे. आपल्यासोबत आहेत सचिन मोटे सर, सचिन गोस्वामी सर, मकरंदाला अनासपुरे, समीर चौगुले, पृथ्वीक प्रताप आणि दिलीप घारे सर. या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या राऊंड टेबलला सुरुवात करतो. या सही जणांना तुम्ही हास्य जत्रेमध्ये बघितलेलं आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांना खूप हसवलेलं आहे, पण आता अचानकपणे पोस्ट ऑफिस उघडं आहे अशी ही टीम का बरं सांगतेय? जर मी हे तुम्हाला विचारलं तर सगळ्यात पहिले निर्माता म्हणून काय सांगाल? हास्य जत्रेला 4.5 वर्ष झालीत आता आणि 650 वर एपिसोड्स त्याचे झालेत. हास्य जत्रेचं एक असं वैशिष्ट्य आहे की त्यात जे नट काम करतात ते कॉमेडियनच नाही आहेत, ते ॲक्टर्स आहेत. आणि ज्यावेळी आपल्याकडे इतक्या चांगल्या वकुबाचे ॲक्टर्स असतात त्यावेळी आपण वेगवेगळे प्रयोग करायला खरं तर काही हरकत नसते असा विचार चॅनलच्याही मनात आला आणि त्यांनी एक उत्तम प्रोजेक्ट आम्हाला सुचवला. पोस्ट ऑफिस उघडं आहे, म्हणजे पोस्टाच्या एकूण एका परिवर्तनाच्या कालखंडावरची ही मर्यादित भागांची सिरियल आहे, म्हणजे 40 भाग करायचं हे सुरुवातीलाच ठरलं आहे. तर यातली जी कॅरेक्टर्स आहेत ती कॅरेक्टर्स कोण असावीत, तर त्यातली बरीचशी कॅरेक्टर्स ज्यावेळी डिझाईन झाली त्यावेळी त्यातली अनेक कॅरेक्टर्स हे हास्यजत्रेत दिसत होती आम्हाला क्रिएटर म्हणून आणि चॅनललाही ती जाणवत होती. त्यामुळे ना हास्यजत्रेची टीम घेऊनच हा शो करायचा असं काही त्याच्यामागचं धोरण नाही आहे. ती कुठेही त्या सिरियलवर लादलेली टीम नाही आहे, तर त्या मालिकेला गरजेचे असलेले नट जे हास्यजत्रेतही असल्यामुळे ते तिकडे आलेले आहेत. त्या दोन्ही मालिकांचा जॉनर वेगळा आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं आपण एक काही कॅरेक्टर्स मर्ज इकडची केली आहेत. मकरंद आहे जो खरं हास्यजत्रेत आमच्याकडे जज म्हणून येतो आणि आमचा हितचिंतक आहेच, पण तो फुलफ्लेश आता पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी पूर्ण त्याचा वेळ देतो आहे. तो अत्यंत व्यस्त व्यग्र अशा त्याच्या शेड्यूलमध्ये सुद्धा त्याने 3 महिने एक मिशन म्हणून काढून ठेवले आणि तो पूर्णतः वेळ पोस्ट ऑफिसला देत. एक लेखक म्हणून काय सांगाल, काय वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की कॉमेडी पण एक असा जॉनर आहे, वेगवेगळं काहीतरी करत राहावं लागतं, काय सांगाल? पोस्ट ऑफिस उघडं याच्या गोष्टीबद्दल थोडं सांगताना त्याची पार्श्वभूमी मला सांगायला आवडेल की याची सुरुवात एक कोविड काळ जो होता त्याच्या थोडंसं आधी आम्हाला आपले चॅनेल हेड जे आहेत अजय भाळवणकर सर सोनी मराठीचे, बोलता बोलता त्यांनी एक असा विचार सांगितला होता त्यावेळी की ते कुठल्या तरी एका बँकेत गेले होते आणि जी एक अत्यंत पारंपरिक बँक होती पण ते आता कॉर्पोरेट बनण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना ते चित्र खूप गमतीशीर वाटलं. तर ते म्हणाले असं काही आपण पकडू शकतो का की जी एक रिजिड सिस्टीम आहे, जी एक अशी एक व्यवस्था आहे जी बदलायला तयार नाही आहे, त्यांना बदलायला लागतं आणि ते बदल होताना त्यांच्यामध्ये काय घडतं. आता ही लाईनच ना खूप वेगळी होती, म्हणजे तुम्ही बघाल तर अशा कथानकावर कधीच मालिका नसते. आपल्याकडे जर तुम्ही सगळ्या मालिका बघाल, एकतर लव्ह स्टोरीज असतात, काही सूडकथा असतात आणि सासूसुनांचा ड्रामा असतो. तुम्ही कॉमेडीमध्ये सुद्धा बघाल तर शेजारी शेजारी भांडतायत किंवा सासूसुना भांडतायत. हा प्रकारच किंवा ही लाईनच खूप वेगळी वाटली की एक बदल होतोय आणि त्यावर विचार करता करता आम्हाला मग काय घेऊया, मग पोस्ट ऑफिसमधला बदल आपण टिपूया का, मग तो कधीचा घेऊया, याच्यावर खूप आमचे विचार झाले. म्हणजे सुरुवातीला आम्ही अगदी टिपिकल एका जुन्या पोस्ट ऑफिसमधल्या गोष्टी तयार केल्या होत्या, पण अरे ह्याच्यात तो बदल सापडत नाही आहे आणि अचानक आम्हाला सगळ्यांना हा एक पिरियड सापडला की कॉम्प्युटर आले. आता मी कॉम्प्युटर म्हणतो, आज आपण कम्प्युटर म्हणतो, पण त्या काळात आपण सगळे त्याला कॉम्प्युटर म्हणायचो. तर कॉम्प्युटर आले ना, ही या सिस्टीममध्ये खूप वेगळी गोष्ट होती. म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटी 21व्या शतकाची सुरुवात होत होती, स्मार्टफोन्स वगैरे यायचे होते अजून, नुकतीच पेजर वगैरे गोष्टी आल्या होत्या आणि
तर ही सिस्टीम आल्यावर सगळ्यांना आपल्याला आठवत असेल की तेव्हा वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये त्या कर्मचाऱ्यांची चाललेली अवस्था, की तुम्ही तिकीट बुकिंगला गेला असाल बसच्या तिथे तर त्या माणसाला अर्धा अर्धा तास लागायचा रिझर्वेशनचं ते काही बटनं दाबायला. तर या जनरेशनचं काय झालं त्यावेळी चेंज होताना, तर हे सापडल्यावर मग आम्हाला वाटलं यावर आपण करूया म्हणून ही एक गोष्ट तयार झाली. मला तरी वाटतं ना की अतिशयोक्ती ठरणार नाही पण भारतामध्ये ना संगणकीकरणावर कुठली सिरियल आतापर्यंत आली नसेल, की एक तंत्र बदललं. तंत्र बदललेलं कुठल्या मालिकांनी ना, मे बी एखाद्या गोष्टीच्या अनुषंगाने टॅप केलं असेल हे, पण एक संपूर्ण गोष्टच यावर आणली आहे. मुळात ही मालिका खूप वेगळी आहे आणि ही लाईनच खूप वेगळी आम्हाला मिळाली आणि त्यातनं ही एक गोष्ट तयार झाली. ह्यात नायक खलनायक असं काही नाही आहे. तुम्ही बघाल तर ह्यात कॉम्प्युटर खलनायक आहे तसं बघितलं तर, की कॉम्प्युटर आल्यामुळे या लोकांची होणारी अवस्था, तर त्या दृष्टीनं मला वाटतं हे खूप वेगळ्या पद्धतीचं कथानक आम्हाला सादर करता आलं यात. आणि दुर्दैवानं काय होतं, ह्याच्याकडे आपण सगळेच ना हास्य जत्रेनंतरची एक विनोदी मालिका असं पाहतोय. ऍक्च्युली ती तिचा एक स्वतंत्र जॉनर आहे आणि तिच्यातला विनोदापेक्षाही नॉस्टेलजिया हा त्याचा जास्त खोलवरचा आत्मा आहे. त्यामुळे ती नॉस्टेलजिया देणारी पण हलकी फुलकी एक असा जॉनर असलेली मालिका आहे. ऍब्सोल्युटली. माझा पुढचा प्रश्न तोच होता की सगळ्या अभिनेत्यांना असेल, कारण की आत्ता सर जसं म्हटलंय की संगणक हा आता खलनायक आहे, त्याच्या विरुद्ध उभे राहणारे हे नायक आता आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडूनही आता ऐकूयात आपण की नव्वदीचा काळ सगळा उभा केलेला आहे अग्रदादा समीर सर, आणि त्यातून तुम्ही नॉस्टॅल्जिया देण्याचा प्रयत्न करताय का? पन्नाशीतले जे लोक आहेत ते त्यावेळी तीशीतले होते आणि चाळीसीतले लोक तेव्हा वीशीतले होते माझ्यासारखे, मिशी नव्हती तेव्हा, ते आता मिशीतले झालेले. सो ह्या लोकांना काय देऊन जाणार आहे ही सिरियल, तो नॉस्टॅल्जिया काय आहे? म्हणजे मुळात आम्हीच पन्नाशीचे आहोत, तर आम्ही तो स्थित्यंतराचा काळ बघितला आहे. आणि सचिन म्हणाला तसं खलनायक कॉम्प्युटर नाहीये, तो सुद्धा मित्रच होतो नंतर, तर त्यामुळे खलनायक असं कोणी नाहीये. नॉस्टॅल्जिया आहे, अलीकडच्या काळात अँड्रॉइड्स आलेत, आता आपण गॅझेट्स इतके वाढलेत, त्यामध्ये आपण दररोज ते मेसेजेस बघतो, त्यामध्ये मी नेहमी एका ठिकाणी अडकून जातो की कुणीतरी जुन्या गोष्टी टाकलेल्या असतात, कुणाला आठवत आहेत ह्या असं म्हणून. एखादं समजा कोल्ड ड्रिंकचं झाकण असेल किंवा त्या काळातले असे दगड ठेवून खेळण्याचा खेळ असेल वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टींचा एक कोलाज करून कुणीतरी टाकलेला असतो आणि त्याच्याखाली खूप साऱ्या कमेंट्स आलेले असतात, हो हो आम्हाला आठवतं, आम्ही खेळलेले आहेत, आम्ही काय मजा आहे, लगोरीला किती मजा यायची वगैरे वगैरे. तर त्या कालखंडात अडकायला काही जणांना आवडत असतं आणि नेहमी मला माझ्या मुलाचं, मी सकाळीच याला सांगत होतो की माझ्या मुलाने मला एकदा प्रश्न विचारला, तो आता चौथीमध्ये, आणि तो म्हणाला बाबा तुझ्या लहानपणी कॉम्प्युटरवर कुठला गेम खेळायचा, तू मोबाईलवर कुठला गेम खेळायचास तू? तर मी म्हटलं माझ्या काळात मोबाईलच नव्हते. तर त्याला काही ते पटलं नाही, म्हणजे हा काहीतरी फेकतोय असं त्याला, किंवा स्वतःच खूप आपण गरीब असल्यासारखं दाखवतोय असं काहीतरी त्याला. पण मी हे समजावणार कसं की या तीन दशकांमध्ये या तंत्र युगाची वाटचाल जास्त मोठी झाली, पण मुळात जसं ह्यांनी सांगितलं ते विस्ताराने सांगितलं की तौलनिक ही मालिका, जसं हास्य जत्रा ही आजच्या काळाची मालिका आहे किंवा त्यामध्ये आजच्या काळातले विनोद पॉपकॉर्न सारखे ते येणारे विनोद आणि ते पटकन आवडीने बघणारे असे प्रेक्षक आहेत, पण काळच जर संथ केला, म्हणजे ह्या हास्य जत्रेचा स्पीड जर 140 असेल तर आमचा स्पीडच मुळात 80 आहे, 80 म्हणजे सगळ्यात फास्ट झालं, तर त्या स्पीडमधली ती मालिका आहे. दुसरं यामध्ये विनोद करायचे म्हणून कोणी करत नाही आहे, माणसा माणसांमधल्या प्रवृत्ती त्या कालखंडातल्या होत्या, त्या फार कलुषित नव्हत्या, थोडीशी चिमटे काढणारी मंडळी होती, पण अगदीच त्याचं करिअरच बरबाद करूया या सदरातली नव्हती. ती थोडीशी भावनिक आहेत, ती थोडीशी कळलाऊ आहेत, कारण शेवटी तुला एक नाट्य उभं करायचं म्हणल्यानंतर त्या विविध रंगांनी ती पात्र आली पाहिजेत, नाही तर मग ते डॉक्युमेंटेशन होईल. तर तशा पद्धतीनं न करताना त्यात मिश्किली कशी पेरता येईल, आणि ती त्या कालखंडातली आहे, त्यामुळे आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे या मालिकेला बघणारा तो निश्चितपणे सुखावला, म्हणजे त्याच्यावरचे कमेंट्स खूप चांगले आहेत. बाकी आम्ही 50 आहोत, मी आहे, समय आहे,
आम्ही या तरुण पिढीबरोबर काम करताना तर ही केसवाली आहे हा बिचारा 50 येतील तेव्हा मी नेहमी याला इमॅजिन करतो की हा कसा दिसेल 50 येत असताना. तर ह्यांच्याबरोबर काम करताना आम्हालाही एक तारुण्य, त्यात आमच्या आधीची पिढी पण आहे बरोबर, त्यामुळे सरांनाही आमच्या त्या सगळ्या स्पीडमध्ये येऊन काम करणं हा खरोखरच विलक्षण आणि आनंद देणारा अनुभव आहे हे निश्चित. आणि मला एक वेगळं पण असं जाणवतंय की सरांनी जसा मुद्दा मांडला त्यातला एक मुद्दा मला जास्त अपील झाला या मालिकेच्या बाबतीत, ही हास्य जत्रा ही T20 आहे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं, परंतु ही मालिका ही वन डेच्या पुढे जाऊन टेस्ट क्रिकेटकडे जाते आणि ही मालिका सिनेमाच्या भाषेत बोलायचं तर बासू चॅटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जीचा जो नर्म विनोद होता, बिलो द बेल्ट विनोदच नाही आहेत या मालिकेत, कॅरेक्टरच्या इनहेरंट त्यांच्या स्वभावातल्या विसंगतीमुळं ती जी गंमत आहे त्यातलेच कॅरेक्टर आहेत, बळजबरीने कुठलेही विनोद कोंबलेले नाही. पृथ्वी आणि समीर दादा तुम्हाला विचारेन की या पारगावच्या कुठल्या गमती जमती बघायला मिळणार आहे, तो नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा मला तुमच्याकडे पण यायचंच आहे, कारण की तू लहानपणी त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, त्या परत आता बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला त्या जगायला मिळणार आहेत परत. सो लोक काय बघत असताना जगणार आहेत, पारगावच्या त्या काय गमती जमती आहेत ज्या पुन्हा एकदा बघायला मिळतील? नाही, मला ना जास्त ही रिलेट का होते कारण हा जो काळ मी दाखवलाय 96-97 त्यावेळेला मी बँकेत नोकरीला होतो, जसं आता पोस्ट ऑफिस मी दाखवतोय, आणि हे जे स्थित्यंतर आहेत सगळे कम्प्युटरायझेशन आपण जे म्हणतो ते मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्यामुळे मला हे खूप मला खूपच नॉस्टॅल्जिक करणारा हा अनुभव आहे सगळा. कारण मी मला आठवतं की आम्ही मी ट्रेनी होतो त्यावेळेला एका बँकेत आणि त्यावेळेलाच कॉम्प्युटर्स आलेले होते आणि मध्येच काय व्हायचं, मध्येच हँग व्हायची सिस्टीम, आणि तो जो तिथला इन्चार्ज असायचा जो बघायचा तो पण त्याच बँकेचा कर्मचारी असायचा, त्याला पण तुटपुंजं एक ज्ञान असायचं, मग तो हेड ऑफिसला फोन करायचा की असं असं झालं आणि तोपर्यंत तो चेक घेणारा माणूस जो असतो टोकन किंवा काही पाहिजे तो तिकडेच पाहून तास आम्ही बघायचो. पण त्यावेळेला एवढं समजूतदारपणा होता की एक काम करतो मग मी जाऊन येतो, मुलगा माझ्या शाळेतून येते किंवा बाई म्हणायची ती शाळेतून घरी पोहोचते तोपर्यंत मग तुम्ही मी येते, मग ती परत यायची तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नसायचा. मग कळायचं की हेड ऑफिस म्हणून माणूस निघाला आहे, मग तो तिथून येणार दहिसर बोरिवलीच्या ब्रँचमध्ये, आणि ना असे तासनतास काम व्हायचंच नाही. आणि जे आम्ही या मालिकेत दाखवतोय की जी माणसातली विसंगती असते किंवा माणसं माणसातली काही हे असायची ती 24 तास तिकडेच असायची, जसं माझं कॅरेक्टर आहे याच्यातलं की नाही आपण केलं पाहिजे, आपण 21व्या शतकाकडे असं आशेने बघितलं पाहिजे. आणि काही त्यातले होते गुळसकरांसारखी जी रजेवर जायची, माझ्या बँकेत तिकडे काही जणांनी PL घेतलेली होती प्रिव्हियसली की पुढचे 10 दिवस नको बाबा ते मी नंतरच येतो नंतर सगळे आल्यावर 10 दिवस, कारण ते सगळे कस्टमर्स आणि सगळे जे गिराईक असायचे ते खूप चिडायचे आणि त्यांना फेस करणं, काम होत नाहीये रोजचं टॅली करणं बँकेचं, सेम गत ही पोस्टाचीच होती हे मी समजू शकतो. त्यामुळे मला ना ते असं कधी कधी काम करताना हे झालंय मी हे केलंय, कारण तो माऊस काय आहे कीबोर्ड काय आहे F10 म्हणजे काय F1 म्हणजे काय काही माहित नसायचं, उत्सुकता खूप होती तरी नवीन निघालंय माहिती नवीन TV बाहेर काढला थर्माकॉल मधून की कसं आपल्याला वाटतं असं त्यातलं माहीत खूप कमी असतं आपल्याला, आणि हे सगळ्या गोष्टी ना आम्ही ह्या अनुभवलेल्या आहेत. मग रात्री 11-12 वाजेपर्यंत बँकेत थांबायचं, मग बाहेरचं जेवण मागवायचं, मग रात्री 2-3 पर्यंत थांबायचं, मग बायकांना सोडायला रिक्षा, आणि हे सगळं ना म्हणजे त्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांचं मी अनुभवलेलं आहे. मला ना असं असं वाटतं की मी परत बॅक टू द फ्युचर किंवा असे असतात ना थोडंसं मागे गेलो आहे टाईम मशीनमध्ये थोडासा आणि हे सगळं अनुभवतोय असं मला झालंय. त्यामुळे मला पृथ्वीचं माहीत नाही पण मी हे खूप रिलेट केलेलं आहे आणि यातली जी गाणी आहेत जे बेस आम्ही घेतलेलं आहे म्हणजे पृथ्वी नेहमी गाणी ऐकत असतो आणि यातली जी बॅकग्राऊंड हे आहेत सगळं ते ना मला असं अंगावर असं काटा आणणार आहे आणि एकदम रोमांच होणार आहे. नदीम श्रवण कुमार, नदीम श्रवण कुमार स्पेशली फॅन आहे. हा मी कुमार शानू यांचा खूप मोठा फॅन आहे कुमार शानूंचा, कारण त्यावेळेला आमचं सगळं तारुण्य असं ते कुमार शानू नदीम श्रवण यांनीच भरलेलं होतं हा सगळं. आणि आमचा जो सेट आहे जो त्यांनी केलेला आहे तो अमेझिंग आहे, म्हणजे त्यांनी इतक्या बारीक बारीक गोष्टींचा विचार केलेला आहे सगळ्यांनीच म्हणजे या क्रिएटिव्ह टीमनी की तुम्ही जर त्या सेटवर आलात आणि तुम्ही नुसतं ते सायकलचं दुकान जरी बघितलं आणि त्याचं बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं की तुम्हाला लगेच ना त्या काळात गेल्यासारखं वाटतं. तर मला नक्की अशी खात्री आहे की जे माझ्या एजचे आहेत माझ्या मक्याच्या, कारण आम्ही दोघे आता 50 आलेलो आहेत, त्यांना थोडंसं नॉस्टॅल्जिक करणारी मालिका आहे. आणि नवीन लोकांना हे यार जसं याच्या मुलाला प्रश्न पडला की
फोन होते त्या वेळेला याच्यावरच विश्वास बसत नाही. एक्झॅक्टली माझा हा प्रश्न कारण पृथ्वीकला जाणार आहे की जसं रिक्रिएशन होऊन येतं येस सगळ्या गोष्टी आणि नवीन मुलांना आता काही काही गोष्टी बघितल्यानंतर अशा वाटणार आहेत हे काय दाखवत आहेत. सो अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला या सिरियल मधून बघायला मिळणार आहेत. तसं म्हणजे आता सुदैवाने मी बरोबर मधल्या पिढीतला असल्यामुळे मी बुमरही नाहीये, मी जेनझी नाहीये, मी मिलेनियल असल्यामुळे मला 97 पर्यंतच्या गोष्टी कळत होत्या थोड्याशा. अगदी चल्लड होतो, पूर्ण कळत नव्हतं. पण जसं सगळ्या सरांनी सांगितलं, दादांनी सांगितलं की त्यांनी ते स्थित्यंतर पाहिलं, त्यांनी ते अनुभवलं. आम्ही अनुभवलं नाही, आम्ही फक्त वरवर पाहत होतो. आम्हाला कळत काहीच नव्हतं कारण आमच्याही आता शाळेत कम्प्युटर येऊ घातले होते. शाळांमध्ये मग 5वी नंतर 6वी नंतर कम्प्युटर शिकवणार, मग तेही कॅन्सल झालं. आणि मग 8वी नंतर शिकवणार असं सगळं झालं की 8वी नंतर कम्प्युटर येणार. बरं, आल्यानंतर ते पाहायलाही नाही मिळाले. या सगळ्या दरम्यान मी फक्त पोस्टात जात होतो आईसोबत, म्हणजे माझी आजी जी आहे तिच्यासोबत पेन्शन आणण्यासाठी जायचं, कारण पोस्टात तिची पेन्शन यायची. तर पोस्टात जाण्याच्या मागचं कारण पण पेन्शन नसायचं. पेन्शन घेऊन जेव्हा आम्ही परत घरी यायचो तेव्हा आजी चॉकलेट घ्यायची. सो ते एक लालच होतं की हां, आता परत येताना चॉकलेट मिळणार आहे म्हणून आजीसोबत हातनं धरून जायचं. सो त्यामुळे पोस्ट आतनं तसं पाहिलं होतं, पण ते किती महत्वाचं हे कळत नव्हतं. फॉर्च्युनेटली या मालिकेच्या रूपाने आम्ही आता जेव्हा परत पोस्टात इन झालो, पहिलाच दिवस जेव्हा आम्ही आत गेलो सेटच्या, तेव्हा लक्षात आलं की अरे हो, हे सगळं तसंच आहे. ते सगळं लाकडी सगळं फर्निचर आहे, कपाट आहेत, ती अगदीच वाळवी लागलेली फाईल आहे, थोडे भुसा पडलाय सगळ्या कागदांवरती आणि पत्र पोस्ट कार्ड आंतरदेशी. तर ते सगळं बघितल्यानंतर लक्षात आलं की अरे हे खूप महत्वाचं आहे. हे फक्त बघत होतो, आता ते संपलंय ऑलमोस्ट. मग हळूहळू जेव्हा आता हे काही ट्रॅक्स इन होत आहेत जे आता कम्प्युटर झालेले आहेत, जसं सरांनी सांगितलं की माणसा माणसातली विसंगती असेल. या मालिकेचा अजून एक महत्वाचा भाग असा आहे ना की आता आपण फॉर दॅट मॅटर कॉर्पोरेट लाईफला खूप कोसतो काही गोष्टींसाठी, की खूप कॉर्पोरेट पॉलिटिक्स असतं आणि खूप स्ट्रेस आहे आणि वगैरे वगैरे. ही मालिका कौटुंबिक मालिका यासाठी ठरते कारण आपण पुन्हा त्या काळात जातो जेव्हा लोक एकमेकांसाठी जगत होते, स्वार्थी जगत नव्हते. की कोणीतरी डब्बा आणतं आणि तो कोणाला तरी शेअर करतंय, कोणीतरी कोणाची तरी काळजी घेत आहे, कोणाच्या तरी दुःखात कोणीतरी सहभागी होत आहे. आणि हे त्याच पद्धतीने काम करणाऱ्या माणसांमध्ये, म्हणजे तेव्हाचं हे कॉर्पोरेटच होतं, की तेव्हा त्या गव्हर्नमेंट सर्वंट्स जरी असले सगळे तरी पद्धत तीच होती कामाची, की 4-5 माणसं वेगवेगळ्या धाटणीची, वेगवेगळ्या एरियातली, वेगवेगळ्या प्रांतातली आलेली आहेत, वेगवेगळ्या भाषांची, किंवा आता इथे आपण वेगवेगळ्या भाषा नाही दाखवतो पण वेगवेगळ्या विचारसरणीची 5-6 माणसं एकत्र आल्यानंतर सुद्धा ती एकमेकांसोबत कोपअप करतात एका पर्टिक्युलर मुद्द्यावर, जे हल्ली घडत नाही. सो मला वाटतं सगळ्यात मोठा नॉस्टॅल्जिया हा लोकांसाठी तो असणार आहे की हा मी ही माणसं मिस करतो. आता ते सगळं स्वार्थीपणाकडे वळत गेलं, पण तेव्हा ते तसं नव्हतं. आणि आय रिअली फील लकी की मी ह्या सगळ्यांसोबत त्या मालिकेत काम करतोय, कारण मग मला कॅसेट्स बघायला मिळत आहेत, VCRs बघायला मिळत आहेत, मी स्वतः वॉकमन लावून असतो पूर्ण वेळ. बरं, तो आम्ही आमच्या आर्ट डिपार्टमेंटला सांगून चालू करून घेतलेला आहे. सो त्यात गाणी सुरू असतात. सो सकाळी आल्यानंतर आम्ही कुठली गाणी सुरू असतात जर विचारलं, आता मी अगदीच काल परवाच प्यार प्यार करते करते तुमचे मरते मरते वर नाचून आलेलं, त्यामुळे ते माझ्या डोक्यात पूर्ण फिट बसलेलं आहे. पण आम्ही युजली काही गाण्यांचे राईट्स असायला हवेत किंवा वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तशीच गाणी निवडतो ज्याचे राईट्स असतील आणि जी तुम्हाला खूप जास्त नॉस्टॅल्जिक करते. सचिन सर, दोघांना मला एक प्रश्न आहे की जसं तुम्ही मगाशी म्हटले की हास्य जत्रेची सावली पडली आहे पण ती तशी नाही आहे, ट्रीटमेंट दोन्हीची वेगवेगळी आहे, स्किट्स असतात आणि हे एक फिक्शन आहे आणि जे आता आपल्याला पुढे न्यायचं आहे. सो एक ही सावली बाजूला सारून एक नवीन फिक्शन लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि त्याचा एक वेगळा ठसा उमटवायचा, काय वेगळं आव्हान असतं याच्यामध्ये एक लेखक म्हणून? लेखक म्हणून विचार करताना प्रत्येक वेळी गोष्ट आणि माध्यम असाच विचार करायला लागतो. म्हणजे एकच गोष्टीचं जेव्हा तुम्ही प्रहसन करता आणि त्याच गोष्टीची जेव्हा तुम्ही मालिका करता आणि त्याच गोष्टीचा जेव्हा तुम्ही चित्रपट करता, त्या प्रत्येक वेळी त्याचा स्क्रीन प्ले बदलतो, त्यातल्या सगळ्याच गोष्टी बदलत असतात. म्हणजे आज एक मनी ऑर्डर सेक्शनला आलेली स्त्री निर्गुडकरांना त्रास देते, हा प्रसंग हास्यजत्रेतही होऊ शकतो, पण हास्यजत्रेमध्ये त्यात असलेली अतिशयोक्ती, त्यात असलेला उपहास, त्यात असलेलं व्यंग हे खूप मॅड किंवा खूप वेगळ्या लेवलला असतं. आणि इथे तुम्हाला हे खूप आपल्या रोजच्या जगण्यातलं ठेवायला लागतं, ज्याला आपण स्लाइस ऑफ लाईफ म्हणतो ना, ते या मालिकेत खूप जपावं लागतं आम्हाला.
लिहिताना मी पण हाच विचार करतो आणि परफॉर्म करताना तुम्ही सुद्धा बघाल ना तर सगळे हास्यजत्रेतले कलाकार हे पूर्ण तुम्हाला इथे टोन डाऊन झालेले दिसतील. इथे सगळेच जण खूप वास्तववादी पद्धतीने म्हणजे समीरच्या त्या लोचन मजनूच्या रिॲक्शन्स तुम्ही इथे शोधायला जाल ना तर इथे तुम्हाला तो मिळणार नाही, इथे निर्गुडकर मिळणार आहेत. किंवा मकरन सुद्धा तुम्ही रेग्युलर मकरनचे जी कॉमेडी कॅरेक्टर्स बघून हे बघणार असेल तर तुम्हाला गुळसकर वेगळा वाटेल त्या ह्याच्यात. कारण गुळसकर हा एक साधा पोस्टातला कर्मचारी आणि मकरन तसाच वाटतो. आज आपण मकरनानासपुरींच्या वेगवेगळ्या भूमिका बघितल्या असतील पण यातली भूमिका बघताना ना तुम्हाला खूप तो रिलेट वाटेल की हा ही अशी माणसं आम्ही बघितली आहेत. पृथ्वीकचंही तेच म्हणेन मी आणि घारेसरांचंही कॅरेक्टर तसंच आहे. तर ह्याच्यात मुळात लेखनापासून आता याचे दिग्दर्शक सचिन टोटल क्रिएटिव्ह गोष्टींवर सल्ला द्यायला आहे, कॉन्सेप्ट डेव्हलप करायला आहे आणि सगळ्या गोष्टी बघायला आहे आणि याचं दिग्दर्शन अवधूत पुरोहित करतो तिथे. तर अवधूत सुद्धा या गोष्टींचा विचार करत असतो. अवधूत मुळात दैनंदिन मालिकांमध्ये त्यांनी एवढं काम केलंय ना तर ते लेखनापासून या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायला लागतात. आणि मुख्य या गोष्टीचं काय आहे ना की याच्यात मगाशी जे आपण बोललो की यात कुणीच पूर्ण वाईट नाही आहे. आत्ता पृथ्वी जे म्हणाला ना गुळसकर हा आळशी आहे, गुळसकरला काम करायचं नाही पण तो या पिढीचा प्रतिनिधी आहे ज्याला बदलायचं नव्हतं. म्हणजे आमची अशी पिढी आहे ना, मकरनही रिलेट करेल किंवा आम्ही रिलेट करतो, आम्हाला ना कुठल्याही बटनाला हात लावायची भीती वाटायची की मशीन पासून शक्यतो लांब राहा. कारण संस्कारच हा होता ना आई वडिलांचा की कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे, बिघडेल आपल्यामुळे ना काही बिघडलं नाही पाहिजे. आणि ह्याच्या पूर्ण अपोजिट पिढी आत्ता आहे की पटापट पटापट ते हातात डिव्हाइस घेऊन काहीही दाबायला लागतं आणि त्यांना त्याचं काही वाटत नाही. तर म्हणून ना हिरोच असा आहे आमचा की जो त्याला बदलायचं नाहीये का त्याला बदलायचंय पण भीती आहे की अरे सगळं चाललंय, हे सगळं सोडून नवीन कसं स्वीकारू. तर ह्या लेखनात ना ही गंमत आहे की खूप माणसं लिहायला मिळतात, अगदी चांग खऱ्या खुऱ्या माणसांचं लिहायला मिळते. आत्ता तुम्ही मालिकेत ना आत्ता आत्ता कॉम्प्युटर आलेत, म्हणजे एक 15 एपिसोड्सपासून आता कॉम्प्युटर आलेत आणि निरगुडकर आणि गुळसकर असे दोन एकमेकांच्या अपोजिट उभे राहिलेत आत्ता, की निरगुडकर संगणक प्रमुख झालेत आणि गुळसकरांचं अजूनही म्हणणं आहे की काही गरज नाही आपल्याला कॉम्प्युटरची वगैरे. तर पण दोघंही माणसं आहेत, रोज दोघं एकत्र डबा खातात, एकमेकांशी गप्पा मारतात, एकमेकांना टोमणे मारतात, परत एकमेकांना मदतही करतात. तर हे या मालिकेतनं लिहिताना खूप गमतीशीर आहे की इथं माणसं लिहिता येतात. आमचा जो पोस्ट ऑफिसचा जो सेट उभा केला तो महेश ताळगावकर म्हणून, हे जे चित्रपटात अनेक चित्रपटात त्यांनी आर्ट डिरेक्शन केलं आहे, त्यांची टीम आहे. त्यानंतर सचिन, मी आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं ना सोहा कुलकर्णी म्हणून आमच्या प्रोग्रामिंग हेड आहेत, तर त्यांचंही कंट्रीब्युशन खूप मोठं आहे. कारण सोहाने ना खूप बारीक बारीक गोष्टींसाठी सतत आग्रही राहिलेले आहे. आणि म्हणजे कॉस्ट्युम्स आहेत, तर त्याच्यात मकरनची जी मुलगी आहे ती त्या विशिष्ट त्या काळातल्या नट्यांच्या पद्धतीचे कॉस्ट्युम घालणार आहे, हे सगळं सोहाने डिझाईन केलेलं आहे. आणि आजही ते कॉस्ट्युम्स सोहा त्या काळात चेक्स होते का पासून, म्हणजे कसं होतं ना की चॅनलच्या ईपींची जबाबदारी आहे एक्झिक्युशन करणं आणि एक चांगला कंटेंट आणणं आणि त्याला छान शोकेश करणं. पण ह्या मालिकेच्या बाबतीतला अनुभव असा आहे ना की ह्या सगळ्यांनी तो आपण तो काळ उभा करायचा यासाठी एक मिशन म्हणून काम केलं. म्हणजे विदिता जे आहे, एक आमचे ईपी आहेत त्या आहेत, त्यानंतर भालोणकर सर ते स्वतः येऊन बसायचे आणि नाही हे अटल बिहारी वाजपेयींचं जे तिकीट आहे ते त्या काळात नव्हतं पासून शेवटी पोस्टाच्या विषयी आपण एक महत्त्वाची माहिती देऊया. परंतु म्हणजे काय होतं की वरिष्ठांपासून चॅनल वाहिनीच्या वेगवेगळ्या स्तरावरील सगळी कर्मचारी मंडळी, क्रिएटिव्ह टीम, ॲक्टर्स, सेट डिझायनर, अवधूत पुरोहित सारखा अनुभवी डेली सोपचा डिरेक्टर आहे ज्याला वेगळं करावं असं वाटत होतं म्हणून तो वेगळेपणानं आता काम करतोय. म्हणजे याचं डिझाईन करताना अवधूत आणि आम्ही जेव्हा बसलो तेव्हा असं ठरवलं होतं की आपण याची शॉर्ट डिव्हिजन अशी ठेवूया की ती त्या काळातनं इतके टाईट क्लोजअप टीव्हीला नसायचे किंवा ते शेकी फ्रेम्स रशियन अँगल्स वगैरे नसायचे, त्या काळी ना एवढे शॉर्ट्स असायचे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मिड शॉट च्या पेक्षा थोडं वरचा तो क्लोज असायचा, थोडं मोठं मॅग्निफिकेशन ते क्लोज असतं.
तर तशा टाईपची शॉर्ट डिव्हिजन तुम्हाला तिथे दिसेल. त्याचं पॅलेट काय असेल, ते टोन काय असेल, ह्या सगळ्यावर ह्या सगळ्यांनी मिळून काम केलंय. म्हणून अविनाश विश्वजित, अविनाश विश्वजित म्युझिक डिरेक्टर, त्यांनी तो एक काळ उभा राहील असं एक म्युझिक केलंय. म्हणजे कसं होतं ना की एखादा काळ जेव्हा उभा राहतो त्यावेळी फक्त निर्माता, क्रिएटिव्ह, ॲक्टर्स एवढंच नाही, त्याच्यामागे खूप मोठी टीम काम करते. अभिनेत्यांच्या अँगलनी बघितलं तर दादा, एक कधी कधी टाईप कास्टिंग झालेली असते, आपल्याला त्याच चष्म्यातून सगळ्यांना बघायची सवय झालेली असते आणि ते तोडणं प्रचंड अवघड असतं. सो ते कसं तुटलंय? अर्थातच काय, जसं सचिनने आता फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की प्रत्येकजण माणूस स्तरावर काम करतोय, म्हणजे तो तसा वाटणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की कॅरिकेचर वाटण्याची जास्त शक्यता असते, अतिशयोक्ती करण्याची जास्त शक्यता असते, पण त्याला नियंत्रित करणारे खूप प्रसंग या मालिकेमध्ये आहेत जे नटाला स्वतःलाच तसं करू देत नाहीत आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हा कालखंड महत्त्वाचा का आहे, कारण पोस्ट ऑफिसबरोबर ज्या भावना जोडलेल्या होत्या आपल्या, आता या 3 दशकामध्ये आपण तंत्रयुगात तर आलो आहे पण गडबड अशी झालेली आहे की भावना फार आपल्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे कॉर्पोरेट सिस्टीमबद्दल बोलताना आपण एवढं म्हणून त्यांना बाय हुक ऑर क्रूक किंवा ॲट एनी कॉस्ट हे शब्द इतके महत्त्वाचे झालेत, त्यात भावना गेल्या. म्हणजे दलाई लामा म्हणतात तसं घरं मोठी झाली पण फॅमिली नॅनो झाल्या ना, औषधं खूप आली पण आरोग्य धोक्यात आलं. अशा पद्धतीचं तुमच्याकडे तंत्र तर खूप आलं पण इमोशन धोक्यात आली ना. आता पूर्वी म्हणजे आंतरदेशीय पत्रावरचा पुसट डाग बघून सुद्धा कळायचं की हा रडत होता लिहिताना, तर आता कसं कळणार? पूर्वी आपण एखाद्याला लागलं तर आपण त्याच्या घरी जाऊन चौकशी करायचो ना, आता म्हणजे बापरे काळजी घे आणि ते इमोजीज आणि हे आणि ते, हे आपण कुठे चाललो आहोत किंवा हे काय आहे. तर हे थोडासा एक मधला पॉज असणारी ही मालिका आहे. आणि मग कलावंत म्हणून आम्ही त्यामध्ये काम करताना आम्ही स्वतःला, आता समीरने सुद्धा जसं त्यांनी विविध कॅरेक्टर सांगितले हास्य जत्रेमधली, ते सोडून ते करतो आहे. किंवा हा गुळसकर जो आहे तो एकीकडे मिश्किल आहे, एकीकडे तो थोडासा कडवट आहे, एकीकडे तो खूप इमोशनल आहे, त्याला पण प्रपंच आहे, त्याला पण माणसं आहेत, त्याला पण नाते, तो मुलीविषयी काळजी करणारा आहे, बापाशी लव हेट रिलेशन आहे, त्याला स्वतःचं प्रेम व्यक्त करता येत नाही, आणि अशी बरीच माणसं असतात. अशा पद्धतीचे वेगवेगळे रंग आहेत, त्यामुळे वेगळेपणा काय तर विविध रंगांमध्ये आपण स्वतःला व्यक्त करतो आहे आणि खूप नियंत्रित राहून व्यक्त होतं, ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. सो हे टोनिंग डाऊन जे आहे किंवा टोनिंग अप असेल एखाद्या लेवलला, तर ही कसरत कशी साधलीत एक अभिनेता म्हणून? कसरत असं नाही, जेव्हा कॅरेक्टर्सचं एक्सप्लेनेशन झालं की बाबा तू ही ही भूमिका करणार आहेस, त्यावेळेला त्या ती तो कोण आहे मुळात, त्याचं शिक्षण काय आहे किंवा तो कसा आहे, तो फॅमिली त्याच्या कुटुंबाबरोबर त्याचे संबंध कसे आहेत, बायको डॉमिनेटिंग आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्येकानेच विचार केलेला आहे. त्यामुळे माझी जी भूमिका आहे ती फार तो प्रामाणिक आहे, तो थोडासा बायकोला घाबरणार आहे. घाबरणारा म्हणजे तो असा घाबरत नाही पण तिचं ना सतत दडपण असतं, कारण तो वेंधळा आहे, तो प्रत्येक ठिकाणी गोंधळतो, तो चुका करतो हे त्याला माहिती आहे. त्यामुळे बायकोला तो चॅलेंज नाही करू शकत दॅट टाइम्स की नाही मी असं वागलोच नाही, कारण तो वागला आहे तसा, आणि बायको त्याला बरोबर ओळखते की तवरून त्याला सगळं पुढचं कळतं. त्यामुळे ती ते कळल्यानंतर तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे. सर आहेत सगळे, दोघेही सर आहेत आणि वेळोवेळी बाकी अवधूत आहे, मके आहे, आम्ही एकमेकांना दरवेळेला तेच सांगत असतो की त्यामुळे सर एक क्रिएटिव्ह भाग म्हणून जेव्हा गोस्वामी सर असतो सेटवर येतात तेव्हा त्यांचं हेच असतं की तुम्ही वाक्य तेवढी महत्वाची लक्षात घेऊ नका, तुम्ही ते कॅरेक्टर घ्या, त्या कॅरेक्टरचा सोल तुम्ही पकडा. तो आत्मा जर पकडलात ना तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचं ते दिसणार कामात. तर ती गंमत तीच होती की ती तो साधा माणूस आहे, जसं प्रत्येकाचं कॅरेक्टर आहे तसा तो साधा आहे, त्याला खूप काही करायचं आहे पोस्टासाठी, आणि त्या खूप काही करण्याच्या नादात खूप काही गोंधळ होतात त्याच्या हातातून, आणि हा ते गोंधळ बरोबर पकडतो. हा थोडासा सिनियर आहे, 3 दिवसांनी सिनियर आहे तो, म्हणजे पोस्टात तो 3 दिवस लागला आणि रजेवर गेला असं आहे त्याच्यात, आणि मी 3 दिवस सुरू केलं. त्यामुळे मला ना मनात ते आहे हा मी त्याला चॅलेंज नाही करू शकत. तर माझ्या मते अशी कॅरेक्टर्स, अशी माणसं, माझे वडील होते स्वतःचे, माझी आई होती,
असं प्रत्येकाला कधीतरी वाटेल की हे माझ्या घरातली कुटुंबातली व्यक्ती आहेत, सगळं सदस्य आहेत, त्यामुळे ते खूप असं रिलेट होणार आहे. क्या बात आहे. पृथ्वी काय सांगशील? तुम्ही जर विचारलं की टोनिंग डाऊन किंवा टोनिंग अप, जेन्युइनली करताना कळत नाही, पण बॅक ऑफ द माइंड जेव्हा हा एक थॉट असतो की आपण एका ठिकाणी आपण नॉन फिक्शन जॉनर करतोय आणि एका ठिकाणी फिक्शन जॉनर करतोय, तेव्हा ना ते समहाव पुश करत राहतं तशा पद्धतीचं काम करायला. जसं सरांनी सांगितलं की आपण 40 भागांची मालिका करतोय, तर वी कॅन कॉल इट अ टेलिसिरीज, जसं आपण वेब सिरीज म्हणतो टाईप्स, कारण आम्हाला माहिती आहे की आता ही टेलिसिरीजच असणार आहे, 40 भाग असणार आहे, त्या 40 भागात सगळ्या रिॲक्शन किती जपून ठेवता येतील, किती जपून देता येतील याचाही विचार करायचा आहे. पण ऍट द सेम मोमेंट हास्य जत्रा जेव्हा आपण करतो तेव्हा थिएटर आणि टेलिव्हिजन याच्या मधलं काहीतरी करायचं, फुल्ली थिएटर करूनही नाही चालणार आणि फुल्ली टेलिव्हिजन करूनही नाही चालणार. सो ते तिथे साधणं गरजेचं असतं, जे बऱ्याचदा साधता येतं, बऱ्याचदा ते हुकतं. पहिल्या दिवशी आठवत ना आपलं आम्ही पहिल्या दिवशी म्हणजे हास्यजत्राचा अभिनय करतो, जरा थांबा सगळे, एवढी एनर्जी लावू नका, टाईट क्लोज लागलाय त्याच्यात, अरे ह्याला काय वगैरे हे केलं की कॅमेराच्या बाहेर जायचो होऊ शकतं, कारण 600 एपिसोड आम्ही करतो, इतकं अंगात ती स्क्रिप्ट भरलंय की त्याने हे म्हटलं की असं होणार असं असं मालिकेत या सगळ्या गोष्टीला मजा आली. त्या इम्प्रॉम्प्टू रिएक्शन्स यायच्या जे आहेत, कारण आणि आता ना शूटिंगचं स्केड्यूल सुद्धा असं आहे की आम्ही 2 दिवस हास्य जत्रेचं, एक दिवस रिहर्सल, एक दिवस शूटिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत पोस्ट ऑफिस उघड्याचं शूटिंग करतोय. सो एक नाही म्हटलं तरी आदल्या दिवशीच्या कामाचा पगडा थोडासा डोक्यावर असतो की अरे हा मी लावून करून आता तसंच केलं तर चुकून, एखादी रिॲक्शन कधी कधी खूप झोपेत असतो आणि 7 शिफ्ट असते त्यामुळे तशीच निघते, काल दिलेली होती तशीच. पण मग जसं दादा म्हणाला की ते पहिल्या दिवशीच कळलं की अरे नाही हे लावड होतं, हे थोडं सांभाळावं लागणार आहे. कदाचित ते सांभाळणं सरांकडून जे येत आहे ना, सरांनी सांगणं, अवधूत सर असतील, सचिन सर असतील, दोन्ही सचिन सर, ते जे सांगतात ना की हे नाही करायचं आपल्याला हे करायचं आहे, कदाचित मला वाटतं ते सांगणं आहे ना, ते जे काय म्हणतो आपण त्या ते जे ॲडवायसेस आहेत ना, तेच आमचं काम टोन डाऊन करतं, ते आम्ही ठरवून नाही करत आहोत. अभिनयाच्या संदर्भात मला स्वतःला मजा याच्यासाठी आली की मी हे कॅरेक्टर सगळे पाहिलेले जवळून, म्हणजे मकरांच्या वडिलाची भूमिका करत असताना एक तर याच्यात मला ज्यावेळी सचिननी सांगितलं की तुम्हाला मकरांच्या वडिलाचा रोल करायचा त्यावेळी मला प्रचंड आनंद झाला. नंबर एक म्हणजे मराठवाड्याची भाषा आहे यात, आणि मकरांबरोबर तो विद्यार्थी असताना मी काम केलेलं आहे, त्यामुळं आता मला मधल्या काळामध्ये मकरांची जी डेव्हलपमेंट झालेली आहे तर मला आता थोडी दमछाक होणारच ना त्याच्या मागं पळताना, तर ती मला बघायची होती की अरे दम लागतोय का बघूया काय गडबड आहे ती. हा एक चॅलेंज होतं खूप मोठं, कारण मला ते मॅच करायचं आहे कुठेतरी. नंबर दोन, भाषेमधलं जे पोएटिक्स आहे मराठवाड्याच्या, ती त्याची ब्युटी आहे, ते जॉनर आहे, आणि ते मकरांमध्ये खूप ठासून भरलेलं आहे, त्यामुळं आमचे सीन करत असताना तो प्रकार मला खूप मजा आणतो. दुसरी गोष्ट, लव्ह हेट रिलेशनशिपमध्ये मी अशी माणसं गावाकडे बघितलेली आहेत की प्रचंड जीव आहे पोरावर, पण अजिबात जेशरमधनं, हातवाऱ्यांमधनं, एक्सप्रेशनवरनं पत्ताच लागत नाही. आणि मेडिएटर म्हणून आई नेहमी काम करते, ती बघत असते बाकी तर सगळं चाललेलं. तो म्हणाला यांना कदरत नाही माझ्या, अमुकत नाही, तमुकत नाही, नाही रे बाळा तुझं हे झालं ना, त्या दिवशी रडले रे एकांतात येऊन, त्या दिवशी पोटात अन्नाचा कण नाही घेतला ते, तुम्हाला त्यांचं फक्त तोंड दिसतं रे आत, मला माहित आहे त्यांचं काय चाललंय. ही जी गंमत आहे याच्यात अनसीन काही गोष्टी आहेत ज्या मला फील होत होत्या, आणि त्यामुळं मग मध्ये तो आम्ही गाणं वगैरे, मला गाण्याचं आमच्याकडे कीर्तनकारांचं दाखवलं घरानं, आणि त्यानंतर मला कीर्तनाबरोबरच मला गाण्याचा छंद आहे. ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंडही तसंच आहे, माझी आई वारकरी संप्रदायाची होती आणि मलाही गाण्याचा नाद तिथूनच लागला ऐकून. तर असा एक सीन आहे की जिथं मी गाणं म्हणत बसलो आणि तो येतो आणि आम्ही दोघं जण बोलत बसतो आणि गाणं म्हणता म्हणता ती मजा घेतो तो आणि नंतर एक सेकंद थांबतो, मध्ये जातो, मध्ये मला टीज करतो काहीतरी मकरंद, नंतर येऊन सांगतो अर्जुनला पैसे पाठवायला गेला होता ना, का नाही पाठवले, तर मला याच्यापासून लपवायचं असतं, मी त्याच्या डोळ्या डोळ्यानं भिडत नाही काही नाही नाही पाठवत काय, मी काही बोललो का तुम्हाला काही पाठवायचं ना त्याला का, कशाची अडचण आहे, ते गावाकडे धान्य पिकलं, अमुक झालं, तमुक झालं, तर आपल्याकडे पाठवतच ना ते, अमुकच कर. तर माझे एक लक्षात आले की आधीचे सगळे एपिसोडमध्ये मी त्याला तसं ते काय चाललं आहे, हे काय चाललं आहे असं काहीतरी मी टीज करतोय, आणि त्या दिवशी माझं लक्षात आलं अरे हा भांडा. तर ह्या प्रोसेसमध्ये ह्या गोष्टी, भावनिक नातं खूप तयार झालं आहे,
नंबर एक. आणि सगळ्यात महत्त्वाचं मकरंदबरोबरचे माझे जे व्हायब्रेशन्स आहेत माणूस म्हणून ते या रोलमध्ये मला फारच कामाला येतात. म्हणजे मला त्याच्याकडे बघितलं की ती माया बापाचं सगळं ते ओरिजिनलीच येतं मला अभिनयात. बाकीचं मी 10-15% करत असेल पण मला त्याच्याबद्दलचं जे अफेक्शन आहे ते माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये लुक्समध्ये ते येतं आणि त्याच्याही लुक्समध्ये ते येतं. गुरुंचे शब्द ऐकल्यानंतर शिष्याच्या चेहऱ्यावर हसू आलेलंच आहे 100%. परंतु तेच अगेन प्रेशर ह्या शब्दालाच धरून पुढे चालूयात. त्यांच्याबरोबर काम करण्याचं काही कधीच नाही, कारण त्यांनी विद्यार्थी असे घडवलेच नाहीत प्रेशरवाले. पहिल्या दिवशीपासून प्रेशर काढलेलेच विद्यार्थी फक्त त्यांना नियंत्रणात ठेवणं एवढंच त्यांना ते कसोशीनं करावं लागायचं. म्हणजे मुळात आम्ही शिकलो भाषिक सौंदर्य असेल किंवा एक्सप्रेशन्स असतील किंवा टायमिंग असेल विनोदाचं हे सगळं सरांकडनं शिकलो. आणि त्यासाठीची जी मेहनत त्यांनी आमच्यावर घेतलेली आहे त्या कम्पॅरेटिव्हली आम्ही 40%सुद्धा नाही आहेत खरं पाहायला गेलं तर. तर मला नेहमी असं वाटतं की आम्ही 60%च्या पुढे जर गेलो तर किती बुलंद अभिनेते हो असं वगैरे बऱ्याचदा वाटत राहतं. आणि आहे ते 40%च कौतुक अजून चाललेलं आहे. पण मुळात सरांनी ज्या पद्धतीनं घडवलं की कुठलीही गोष्ट बघताना किंवा शब्दोच्चार, आता साधा मुद्दा आहे, शब्द उच्चारताना कशावर तुम्ही नेमका स्ट्रेस करायचा हे तुम्हाला इतक्या सहजतेनं आलं पाहिजे. म्हणजे सर ते ग्रेसांच्या कवितेचं उदाहरण द्यायचं, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, तर त्यामध्ये तुम्हाला ते सगळं आलं पाहिजे. झाडांची हलती पाने हलकेच, आता ते हलकेच जे आहे ते एकदम हलकेच आलं पाहिजे. तर आता ते गायक आहेत, मी गायक नाही आहे, मी असा बाथरूम सिंगर आहे. पण सरांना ते जास्त प्रभावीपणे सांगण्याची हातोटी आहे आणि त्या हातोटीने आम्ही ते शब्दोच्चार आणि त्या सगळ्या गोष्टी शिकलो आणि त्या आज शेअर करताना आम्हाला सहज सुलभ आहे. त्यामुळे आमचे प्रसंग जेव्हा आम्ही रिहर्स करतो त्यावेळी फार ती सोपी प्रक्रिया होते आणि मुळात अभिनय होत नाही, त्यामुळे दिग्दर्शकही खुश असतो. घरातले सीन लागले की अर चला 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 आज 8 सीन आहेत असं तो पटकन म्हणून जातो, पण ते 8 सीन पटकन संपतातही ही त्यातली गंमत आहे. मला असं वाटतं की मुळात मी जसं आहे थोडाफार तसाच रोल मला मिळालेला आहे. थोडासा बायकोला घाबरणार माहित नाही, सज्जन आहे मात्र मी प्रामाणिक आहे, तर तसाच रोल मिळाल्यामुळे मी जगतो भूमिका असं म्हणायला मला हरकत नाही. पण प्रेक्षकांचे खूप सुंदर प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत की वेगळा समीर चौघले आम्हाला बघायला मिळतोय आणि फार असा अगदी दया आली हो गुळेसकरांनी तुम्हाला असं का वागवलं हो. खरं तर ते असं लावून घेणारे पण प्रेक्षकही असतात, टोकाचेच असतात ते. पण फारच हे झालं हो, किंवा असंही असतं की अरे कालच तुमचा तो हा बघितला लोचन मजनू आणि आज तुम्ही असे कसे तुम्ही दोन्ही टोकाच्या वागत वागता हो. म्हटलं आम्ही वागत नाही हो, वागण्यासाठी आम्हाला पैसे मिळतात म्हणून आम्ही तसे वागतो. तर प्रेक्षक काय त्यांना काय हातात मोबाईल असल्यामुळे प्रतिक्रियांवर ते टोकाच्या प्रतिक्रिया देतात. पण गंमत हीच आहे की आपण आपल्या कामाच्या बाबतीत किती प्रामाणिक आहोत किंवा मी जे करतोय ते मला पटतंय का हे मला मते जास्त मॅटर करतं सगळ्या ह्याच्यात. आणि ही अशा एका तारेवरची जेव्हा आपण मालिका करतो की जी आपल्याला विनोदी आणि गमतीदार अशी मालिका पण नाही करायची, त्यात काहीतरी म्हणणं या मालिकेचं, ते मांडताना आपण किती ते हसते आणि खेळकर पद्धतीने मांडू शकतो यावर लक्ष द्यायचं आहे. ती थिन लाईन आहे ना ती प्रचंड महत्वाची आहे. हा 1997चा निरागसपणा तर लोकांना पाहिजेच आहे आणि आता आपण उत्तरार्धात आलेलो आहे आपल्या राऊंड टेबलच्या. एक गोष्ट रसिकांना परत पाहिजे ती म्हणजे तेव्हाचे दर, जो स्वस्ताईचा काळ होता तो पण एकदा परत पाहिजे. सो आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत. निर्माते म्हणून मी तुम्हाला एक्सक्लूड करणार आहे. निर्माते आम्ही दोघं होतो म्हणूनच तुम्हाला दोघांना एक्सक्लूड, तुम्ही माझ्याकडेच पाहताय मला टेन्शन आहे. खूप खूप आभारी आहे या आशयाच्या ना एक्सक्लूड केल्याबद्दल. आणि तुमचा अभ्यास एवढा त्याच्यातला झालेला आहे की तुम्हाला हे सगळं तुमचा पेपर फुटलेला आहे. आपण यांच्याबरोबर खेळणार आहोत. सरांचाही थोडासा फुटलेला आहे कारण की त्यांना हे सगळे दर माहीत असतील, तरी पण आपण त्यांना आज एक थोडा हँडिकॅप देऊन टाकूयात. सो तिथे समोर एक 4 चिठ्ठ्या आहेत आणि काही वस्तूंची नावं आहेत त्याच्यावर. सो आता 2023ची दुनियादारी आता आपण अनुभवतोय आणि प्रचंड अवघड आहे ती. आत्ताचे रेटही तुम्हाला सांगायचे आणि 1997चे त्या वस्तूंचे दर तुम्हाला सांगायचे. जो ती बरोबर ओळखेल
त्याला आमच्या निर्मात्यांकडून ती गोष्ट मिळेल बहुतेक आताच्या दराने असं म्हणूयात आपण. म्हणजे मीच बसणार आहे याच्यात. येस, मला फक्त अल्पेन लिबे ते अजूनही थोडेसे कमी जास्त प्रमाणात सेमच आहे. अरे मुळात हा गेम ना चुकीच्या लोकांबरोबर खेळला जातोय. ज्यांना व्यवहाराचे दर माहिती नाही तेच या क्षेत्रात येतात. ते कुठेतरी नोकरी करत असते, संध्याकाळी किराणा घेऊन बायकोला भाजी आणून देणारे, हे प्रकार केल्याचे आठवत नाही असे लोकच इथे आहेत जे सकाळी 7 निघणार आणि रात्री 12 काय केलं ग वाड म्हणणारे. त्यामुळे हरकत नाही, खेळूया. पृथ्वी सर, नाही मला एवढंच म्हणायचं की जेव्हा असं असतं की ती वस्तू मग तुमची झाली, माझ्या नशिबात ना असं हिंग बिंग असं अनुभव आहे मला. आणि याच्यावर अनेक म्हणजे की बाबा मी जिंकलो पण ते जिंकण्याचा पण आनंद नाही, हातात काहीतरी इतकं आलं होणार. पण यावेळी सोनं वगैरे असेल, सोनं किंवा फ्रीज किंवा असं काहीतरी असावं, आय डोंट नो, म्हणजे बघूया आता काय आहे. हे जे कन्फ्युजन आहे ना तुझं, हा गोंधळ आहे पृथ्वी. साखर आत्ताचे सांग आणि 1997 आत्ता साखर 60-70 रुपये किलो असावी. ओके, आणि 97 रुपये. ओके ठीक आहे. मी सगळ्यांची उत्तर सगळी नंतर सांगतो सर. पेट्रोल. ओके, आताच साधारणतः 120. बर. आणि 1995-97 च्या दरम्यान 14 रुपये. बर ठीक आहे. रंदादा. नारळ आहे, आताचा दर 30-35 रुपये. ओके, तेव्हाचा 2-4 रुपये होता. ओके, त्याच्यात दूध आहे. ओके, जिंकलो तर म्हैस मिळणार आहे. अरे मी त्याप्रमाणे मी मला कसाही नारळच आहे, कसा याला नारळच आहे. डोळ्याला तुमचा पत्ता देऊन टाकलेला आहे तो तुमच्यापर्यंत. लाईफ टाइम 1 लिटर दूध घरी. दूध हे गीर गाईचं का कसं सांगायचं, त्याप्रमाणे रेट आपण ऍव्हरेज आउट काढूया. आत्ताचे दुधाचे दर माझ्या मते 60-70 आहेत. ओके, 65-63-64 वगैरे आहेत. आणि त्यावेळेला मला असं वाटतंय की ते 27 रुपये वगैरे असतील, 27-30. ओके, या दरम्यान. सो सगळ्यांनी रेट्स तर सांगितलेले आहेत, पण आता आपण एकदा रिव्ह्यू करूयात कोण बरोबर आहे कोण नाही. पेट्रोल आत्ता 110 रुपये आहे आणि तेव्हा 22 रुपये होतं. दूध 70 रुपये आहे आत्ता आणि त्यावेळी 14 रुपये होतं. साखर 50-60 रुपये आहे आत्ता आणि 16 रुपये त्यावेळी होतं. आणि नारळ जसं तुम्ही म्हटले 35-40 रुपये आत्ता आहे आणि त्यावेळी तो 4-10 रुपयांमध्ये मिळायचा. आत्ताचे रेट सगळ्यांचे ऑलमोस्ट जवळपास आहेत. ओके, परंतु 1997 जे रेट सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये मकरन सरांनी एकदम परफेक्शन मध्ये सांगितलेलं आहे आणि पृथ्वीकने एकदम परफेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. सो हे दोघं एकदम जवळ आहेत त्यांच्या उत्तराच्या. सो सरांनी तर नारळ वाढवलेला आहेच आणि आता तुला आपल्याला काय द्यायचंय, साखर द्यायची. चला, सो आता त्यांना साखरेचा पुरवठा करण्यात यावा असं मी आमच्या निर्मात्यांना सांगतो. आणि डझनमध्ये 3 डझन साखर. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद म्हणतो. तुम्ही तुमचे हे सगळे एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर केलेत आणि सगळ्या प्रेक्षकांना तर मी 100% सांगेनच की हा कार्यक्रम सगळ्यांनी आवर्जून बघावा. आणि ती जी निरागस्ता आहे, ती जी निर्मळता आहे आणि ते जे पोस्ट ऑफिस आहे जे काही लोकांनी अनुभवलेलं आहे आणि काही लोकांनी नाही अनुभवलेलं आहे ते पुन्हा एकदा आपल्याला पडद्यावर बघायला मिळणार आहे. सो मी तुमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.